नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 यावर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत आपल्याला हे पोलीस भरती 2024 रिव्हिजन म्हणून महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी आणि या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे डॅशचे एकक आहे. पहा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन जे आहे हे कशाचं एकक आहे? तर पहा, न्यूटन जे आहे हे बलाचे एकक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत. तर पहा, प्रत्येक प्रश्नाचे आपण पॉईंट्स देखील घेणार आहोत. तर त्यातील पहा काय आहे, तर न्यूटन जे आहे हे बलाचं एकक आहे आणि बल ही जी आहे ही एक सदिश राशी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणती नदी अमरावती या जिल्ह्यामधून वाहत नाही? पहा, वाहत नाही असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. कोणती नदी आहे की ती अमरावतीमधून वाहत नाही? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर मोरणा ही जी नदी आहे ही अमरावतीमधून वाहत नाही. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, मोरणा ही जी नदी आहे ही पूर्णा या नदीची उपनदी आहे. ही जी नदी आहे मोरणा ही अकोला बुलढाणा या जिल्ह्यामधून वाहते. शहानूर पेंडी बेंबळा या नद्या अमरावती या जिल्ह्यामधून वाहतात. पहा, शहानूर पेडे आणि बेंबळा ह्या ज्या नद्या आहेत ह्या अमरावती या जिल्ह्यातून वाहतात आणि मोरणा जी आहे ही वाहत नाही. तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. या जिल्ह्यात चिखलदरा जे आहे हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे आणि रिद्धपूर आणि महानुभव पंथी यांचे प्रथम तीर्थस्थळ देखील प्रमुख तीर्थस्थळ देखील आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, अमरावती जो जिल्हा आहे ही प्रश्नपत्रिका आपण अमरावती या जिल्ह्यामधील घेत आहोत, त्यामुळे हे सर्व प्रश्न अमरावतीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि अमरावती या जिल्ह्यावर जर आपल्याला पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? पहा, समृद्धी महामार्ग जो आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही असा आपल्याला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर चंद्रपूर या जिल्ह्यामधून तो जात नाही. लक्षात ठेवायचं आहे, समृद्धी महामार्ग चंद्रपूर या जिल्ह्यातून जात नाही. तर त्याचं नाव काय आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. त्याची एकूण लांबी किती आहे? तर 701 किलोमीटरची. त्याचा जो पहिला टप्पा आहे तो नागपूर ते शिर्डी आहे, 530 किलोमीटर जोडलेला आहे. आणि प्रत्यक्ष कोणते 10 जिल्हे या ठिकाणी येतात आणि 14 अप्रत्यक्ष जिल्हे येतात. लक्षात ठेवायचं आहे, त्यापैकी चंद्रपूर या जिल्ह्यामधून ती वाहत नाही किंवा जात नाही तो मार्ग. यामध्ये बुलढाणा आहे, नाशिक आहे आणि अकोला आहे. या तीनही जिल्ह्यामधून राष्ट्रीय समृद्ध महामार्ग जो आहे तो जातो पण चंद्रपूरमधून जात नाही. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकताच खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटास ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? पहा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा 2023 आधारित आहे, कारण 2024 ऑस्कर जे आहे ते देखील आत्ताच नुकतंच प्रकाशित झालं आहे किंवा घेण्यात आलेलं आहे. पण हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 2023 ऑस्करवरती विचारण्यात आलेले आहेत. तर पहा, खालीलपैकी असा कोणता लघुश्रेणी म्हणजेच काय, तर त्याला आपण म्हणू शकतो शॉर्ट मूव्ही आहे की जे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? द एलिफंट विस्पर्स ही जी एक शॉर्ट मूव्ही आहे ती करण्यात आलेली आहे. पहा, ऑस्करसाठी त्याला सन्मानित करण्यात आला आहे. 95वा ऑस्कर पुरस्कार जो आहे तो लॉस एंजेलिस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. द एलिफंटी विस्पर्स या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहिती पटाला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ऑस्कर म्हणजेच पहा अकादमी पुरस्कार आहे आणि हा जगातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार देखील मानला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. द एलिफंट विस्पर्स हा जो आहे या चित्रपटाला किंवा या शॉर्ट मूव्हीला देण्यात आलेला आहे ऑस्कर पुरस्कार. प्रश्न 5वा आहे, पोलीस स्मृती दिन हा डॅश या दिवशी असतो? पहा, या ठिकाणी आपल्याला दिनविशेषवरती इम्पॉर्टंट प्रश्न विचारलेला आहे, पोलीस स्मृती दिन हा कधी साजरा केला जातो?
किंवा पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 21 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 3, 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे लक्षात ठेवायचं आहे, हा पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. तर या दिवशी का पाळला जातो, तर याच दिवशी पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, जे की 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीन सैनिकासोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी प्राणांची आहुती दिली होती. तर त्याच दिवसापासून 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण डॅश या वायूचे आहे. पहा, पृथ्वीचं जे वातावरण आहे त्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणता वायूचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर नायट्रोजन हा जो वायू आहे याचं सर्वात जास्त प्रमाण आहे पहा पृथ्वीच्या वातावरणामध्ये. लक्षात ठेवायचं आहे नायट्रोजन वायूचं. तर या वायूचं अंदाजित प्रमाण जे आहे ते खालील प्रकारे आहे. पहा, नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, ऑर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो 0.04% इतका जो आहे तो वातावरणामध्ये स्थित आहे पृथ्वीच्या. सर्वात जास्त आहे नायट्रोजन. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, भौतिक शास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा डॅशची संख्या दर्शवतो. पहा, फिजिक्समध्ये जो मूलद्रव्य आहे म्हणजे जो एलिमेंट आहे त्याचा जो अनुक्रमांक आहे तो कशाची संख्या दर्शवत असतो? तर तो दर्शवतो पहा इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजेच इलेक्ट्रॉन प्लस न्यूट्रॉन या दोघांचाही संख्या दर्शवत असतो पहा अनुक्रमांक. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत नाही? पहा, मेदात न विरघळणारे जीवनसत्व कोणतं आहे? तर मेदामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, जीवनसत्व ब म्हणजेच व्हिटॅमिन बी जे आहे, व्हिटॅमिन बी हे मेदामध्ये विरघळत नाही किंवा मिक्स होत नाही. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, जीवनसत्व ब हे मेदात न विरघळणारे जीवनसत्व आहे. तर मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते कोणते आहेत? व्हिटॅमिन ए, डी, सी, ई हे जे आहेत किंवा के हे जे आहे ते पाण्यामध्ये सॉरी मेदामध्ये विरघळतात. आणि पाण्यामध्ये विरघळणारे कोणते कोणते आहेत? ब आणि क. पहा, ब आणि क हे जे आहे हे पाण्यामध्ये विरघळतात. आणि जीवनसत्व के जे आहे हे रक्त गोठण्यासाठी मदत करतं. म्हणजेच पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा उपयोग करण्यात येतो? पहा, वातावरणीय दाब जर आपल्याला मेजर करायचं असेल तर कोणतं उपकरण वापरलं जातं? तर ते उपकरण आहे त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 3, जो बॅरोमीटर आहे. तर बॅरोमीटरचा वापर करून वातावरणातील दाब मोजला जातो. लक्षात ठेवायचं आहे बॅरोमीटर. तर अल्टीमीटर काय असतं विमानाची उंची मोजण्यासाठी, थर्मामीटर काय असतं तापमापक असतं, सिस्मोग्राफ काय असतं तर भूकंपाचं मापक असतं, ऑडिओमीटर काय असतं तर ते असतं पहा ध्वनी मापक. विज्ञानातील मित्रांनो जे काही असे महत्त्वाचे डिव्हाइस आहेत आणि त्यांचा वापर कधी केला जातो किंवा त्यांचे जे एकक आहेत त्यावरही आपण डीपमध्ये 4 व्हिडिओ घेतलेले आहेत. ते 4 व्हिडिओंच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, विसंगत घटक ओळखायचा आहे, म्हणजे गटात न बसणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर पहा, मीटर, यार्ड, इंच आणि एकर यापैकी कोणता शब्द गटात बसत नाही? तर सरळ सरळ आपल्याला कळून येईल की यामध्ये एकर हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही. तर का बसत नाही? पहा, मीटर, यार्ड आणि इंच हे जे आहेत हे लांबीचे एकक आहेत, पण एकर जे आहे हे मोठ्या क्षेत्रफळाचं एकक आहे, म्हणून एकर हे जे आहे हे गटात बसत नाही शब्द. म्हणजेच पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की 4 जे ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा दिलेला आहे, तर त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो सरळ सरळ आपल्याला हा देखील प्रश्न सोपा आहे. तर चुकीची जोडी आहे माथेरान पुणे. तर लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न चुकीचा आहे. महाबळेश्वर साताऱ्यात आहे, भंडारदरा नगरमध्ये आहे, म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये आहे, पण माथेरान जे येतं ना ते रायगड या ठिकाणी येतं. लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाणं आहेत त्यांचे जिल्हे देखील आपल्याला माहीत पाहिजेत. महाबळेश्वर साताऱ्यामध्ये, माथेरान रायगडमध्ये, भंडारदरा अहमदनगरमध्ये, म्हैसमाळ छत्रपती संभाजीनगरमध्ये, चिखलदरा अमरावती. यावरती आपल्याला देखील महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार थंड हवेचं ठिकाण जे आहे हे आपल्याला विचारण्यात येऊ शकतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, टिपेश्वर अभयारण्य
कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर यवतमाळ हा जो जिल्हा आहे पहा यवतमाळ, तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित आहे टिपेश्वर अभयारण्य। यामध्ये मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। पहा अभयारण्य आणि जिल्हे काही दिलेले आहेत। पहा अंधारी जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, भामरागड गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, बोर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, चपराळा गडचिरोलीमध्ये आहे, माळढोक जे आहे हे सोलापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेलं अभयारण्य आहे, आणि मेळघाट जे आहे ते अमरावतीमध्ये आहे। या ठिकाणी जेवढे काही 6 जिल्हे घेतलेले आहेत आणि त्यामधील आपण जे अभयारण्य घेतलेले आहेत हे प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात। तर यवतमाळ जे आहे म्हणजेच टिपेश्वर जे आहे ते अभयारण्य यवतमाळमध्ये स्थित आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। पहा चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे, तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, भीमा आणि खडकवासला ही जी आहे ही चुकीची जोडी आहे। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, धरण आणि नदी दिलेली आहे। लक्षात ठेवा खडकवासला हे जे धरण आहे हे मुठा या नदीवरती स्थित आहे, पण या ठिकाणी भीमा असं दिलेलं आहे, त्यामुळे ही जोडी आपली चुकीची जोडी आहे, पण उत्तर आपलं बरोबर आहे। यामध्ये पहा नदी आणि त्यावर असलेले धरणं महत्त्वाचे कोणते कोणते आहेत, गोदावरीवरती आहे पहा गंगापूर आणि जायकवाडी, तर भीमा नदीवरती आहे पहा उजनी धरण, आणि गोदावरीवरती अजून पहा गोदावरीवर जायकवाडी आणि गंगापूर घेण्यात आलेलं आहे। कोयना जे आहे कोयना धरण आहे, कृष्णा नदीवरती नागार्जुन सागर आहे, तापी नदीवरती उकाई धरण आहे, नर्मदेवरती सरदार सरोवर प्रकल्प आहे किंवा सरदार धरण आहे। तर या ठिकाणी भीमा जे आहे आणि खडकवासला हे आपलं उत्तर चुकीचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं हे उत्तर बरोबर येणार आहे, जोडी जी आहे ती चुकीची आहे। प्रश्न 14 आहे, कापूस या पिकासाठी डॅश मृदा उपयुक्त असते। पहा कापसासाठी खालीलपैकी कोणती माती जी आहे सर्वात पोषक असते किंवा उपयुक्त ठरते, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर रेगुर मृदा जी आहे ही कापसासाठी सर्वात उपयुक्त असणारी माती असते। लक्षात ठेवा कापसासाठी रेगुर मृदा उपयुक्त असते। महाराष्ट्रात 80% जास्त बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते, लक्षात ठेवा। आणि मृदेचे 5 प्रकार जे आहेत ते कोणते कोणते आहेत, काळी मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, चिकण मृदा, ही जी आहे असे त्याचे 5 प्रकार आहेत, आणि काळ्या मृदेलाच रेगुर मृदा असंही त्याला म्हटलं जातं, म्हणजेच पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही। पहा कर्कवृत्त कोणत्या राज्यामधून जात नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कोणत्या राज्यातून जातं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर कर्कवृत्त मित्रांनो हे महाराष्ट्र राज्यामधून जात नाही, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर होईल, लक्षात ठेवा। तर ते कोणत्या कोणत्या राज्यामधून जातं, 8 राज्य आहेत असे, त्यामधून कर्कवृत्त जातं, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, पश्चिम बंगाल, गुजरात, छत्तीसगड, त्रिपुरा आणि झारखंड, हे जे 8 राज्य आहेत, तर या 8 राज्यामधून कर्कवृत्त जातं आणि महाराष्ट्रामधून जात नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतात सध्या डॅश राज्य व डॅश केंद्रशासित प्रदेश आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आपण मित्रांनो प्रश्न कम्युनिटीमध्ये घेतलेला होता, त्यामधील जवळपास 47% विद्यार्थ्यांचं उत्तर हे जशास तसं चुकलेलं होतं, लक्षात ठेवायचं आहे। अजूनही विद्यार्थ्यांना माहीत नाही की भारतामध्ये टोटल किती राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्यावरही आपण एक मित्रांनो राज्य आणि राजधानीवरती देखील व्हिडिओ घेतलेला आहे। तर मागच्या 3 वर्षापासून थोडासा यामध्ये गोंधळ उडालेला आहे, तर या ठिकाणी पहा 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, लक्षात ठेवायचंय। ज्यावेळी जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशामध्ये कन्वर्ट केलं, तर त्या ठिकाणी त्याचे 2 तुकडे करून 2 केंद्रशासित प्रदेश नवीन करण्यात आले, म्हणजे आधी जे 29 राज्य होते त्यापैकी जम्मू काश्मीर हे मायनस झालं, म्हणजे 28 राज्य आले। पण या ठिकाणी जे 7 केंद्रशासित प्रदेश होते, तर ज्यावेळी जम्मू काश्मीर हे झाल्याच्या नंतर 9 झाले होते, परंतु जे दमन दीव आहे, लक्षात ठेवा दमन दीव आणि दादरा नगर हवेली यांचं विलीनीकरण केलं आणि पुन्हा त्याची जी संख्या आहे ती 8 झाली, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा हा प्रश्न आहे। आणि भारताचे राष्ट्रपती जे आहेत हे प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रशासकाची नेमणूक करू शकतात। जम्मू काश्मीर आणि लडाख यांचं विभाजन करून 9 केंद्रशासित प्रदेश झाले होते, त्यातपैकीच दमन दीव आणि दादरा नगर हवेली हे एकत्र करण्यात आलं, म्हणजेच परत 8 प्रदेश हे तयार झाले, आणि सध्या भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। आणि नवीन राजधानी देखील पाहायची असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे।
प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतीय राज्यघटना डॅश या दिवशी स्वीकृत करण्यात आली होती. पहा, स्वीकार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यावर देखील मित्रांनो आपल्याला दोन वेगवेगळे हे प्रश्न आहेत. या ठिकाणी स्वीकृत कधी केली म्हणजे स्वीकार कधी केली असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपली जी राज्यघटना आहे ती स्वीकार करण्यात आलेली होती, म्हणून त्याला संविधान दिन असं म्हटलं जातं. आणि ही जी लक्षात ठेवा, राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 स्वीकार केली होती आणि त्याची अस्तित्वात म्हणजे त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 करण्यात आली, त्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी जो आपला राष्ट्रध्वज आहे तो स्वीकारला होता आणि 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत आपलं स्वीकारलं होतं. लक्षात ठेवायचं आहे पर्याय 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. जे काही नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहेत ते कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या प्रश्नाचा उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कलम 51 अ. पहा, कलम 51 अ हे जे कलम आहे यामध्ये करण्यात आलेले आहेत. पहा, जे काही मूलभूत कर्तव्य आहेत त्यांचे त्यांना समाविष्ट करण्यात आला आहे. हा जो भाग आहे 1976 42व्या घटनादुरुस्तीमध्ये जोडण्यात आला होता आणि मूळतः 10 कर्तव्य होते आणि 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002 नंतर पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त झालेला नाही. पहा, खालीलपैकी असं कोणतं आयोग आहे की त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला नाही. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे लक्षात ठेवा त्याला घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त झालेला नाही असं आपलं उत्तर होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे त्याला NHRC असं म्हटलं जातं. याची जी स्थापना आहे ही 12 ऑक्टोबर 1993 रोजी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रश्नावर आपण शॉर्ट नोट्स घेत आहोत आणि ही शॉर्ट नोट्स आपल्याला महत्त्वाची कामाची असणार आहे, त्यामुळे आपल्याला PDF देखील डाउनलोड करता येऊ शकतात. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, स्वातंत्र्यपूर्व भारताचे इतिहास संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला संबोधले जाते. पहा, सरळ सरळ प्रश्न आहे. पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं. हा प्रश्न आपला भरपूर वेळा विचारलेला आहे, पण यापूर्वी त्यांनी मुद्दाम स्वातंत्र्यपूर्व भारताचे इतिहास संदर्भात असं एक थोडंसं वाक्य टाकलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल लॉर्ड रिपन यांना ओळखलं जातं. पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, लॉर्ड रिपन यांना. तर 1832 स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यात आली होती. कधी? 1832 हे वर्ष देखील मित्रांनो महत्त्वाचं ठेवायचं आहे. आणि लॉर्ड रिपनच्या अंतर्गत इतर सुधारणा आणि घटना कामगार परिस्थिती सुधारण्यासाठी 1881 पहिला कारखाना कायदा जो आहे तो सुरू करण्यात आला होता. पर्याय 1, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, दादाभाई नवरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते असा प्रश्न आहे. पहा, दादाभाई नवरोजी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची संबंधित नव्हते. पहा, दादाभाई नवरोजी. तर या ठिकाणी ते बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, ज्ञान प्रसारक मंडळी या संस्थेशी निगडीत होते. तर त्यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक देखील लिहिलं आहे. तर ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती होते. यावर आपल्याला दोन प्रश्नही विचारले जातील, तर त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे किंवा एक प्रकारे आपण पुस्तक म्हणू शकतो. किंवा या ठिकाणी अजून एक आपल्याला विचारलं जातं की बॉम्बे असोसिएशनसोबत खालीलपैकी कोणतं व्यक्तिमत्व संबंधित होतं. तर ते आहेत पहा, दादाभाई नवरोजी. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत. पहा, भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, विनोबा भावे जे आहेत. पहा, विनोबा भावे यांना म्हटलं जातं. पहा, भूदान चळवळीचं जनक. आणि 1951 तेलंगणा येथील पोचमपल्ली या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आली होती. तर श्रीमंत शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा 1/6 हा भाग दान करावा अशी त्यांनी मागणी केली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल, विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक म्हणून ओळखण्यात येते.
प्रश्न क्रमांक 23 आहे, भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक अशी ओळख जी आहे ती M.S. स्वामीनाथन यांची आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याविषयी मित्रांनो दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. पहा, तर भारताच्या हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन यांना ओळखलं जातं आणि गहू उत्पादन वाढ ही हरित क्रांतीची महत्त्वाची उपलब्धी होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणाच्या द्वारे केली होती? किंवा महाराष्ट्रात पहिली महिला विद्यापीठ जे आहे ते कोणी स्थापन केलं? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे धोंडो केशव कर्वे यांनी पहिलं महिला विद्यापीठ जे आहे ते स्थापन केलेलं आहे आणि पहिल्या विद्यापीठाची स्थापना जी आहे भारताने, पहा लक्षात ठेवायचं, धोंडो केशव कर्वे यांनी केली आणि भारत सरकारने 1958 त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित देखील केला आहे. धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्म मठाची स्थापना 1910 केली होती. 1910 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे कारण 1910 या निष्काम कर्मकट ज कर्ममठ आहे याची स्थापना झालेली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल धोंडो केशव कर्वे यांनी आपल्या राज्यामध्ये पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 25 आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा, स्वतंत्र मजूर पक्ष, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. का केली होती लक्षात ठेवायचं, तर 1937 प्रांतीय निवडणुकीत स्वतंत्र कामगार पक्षाने 17 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या आणि याच ठिकाणी पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना जी आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट करून देता आली हे मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवण्यासाठी मराठी नोकरी या आपल्या टेलिग्रामला देखील जॉईन करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो आपल्याला जर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पाहायचा असेल, म्हणजे आर्टिकलद्वारे जर पाहायचा असेल, तर marathinaukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.